या आहेत शिरते तालुका पंढरपूर येथील आकुताई उलभगत. त्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित असणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आकुताई उलभगत या दिव्यांग खेळाडू असून ॲथलेटिक्स खेळामध्ये त्यांनी फक्त शेवते गावचंच नव्हे तर संपूर्ण पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचं नाव मोठं केलंय. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आकुताई यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. पहिल्यांदा तर सांगायचं म्हणजे घरातले आई वडील दोघच्या दोघ रोजगाराला जात होते. अक्षरशः एक एक दिवशी मी काही घरी नव्हते, पण बहिणींनी भावानी तेल चटणीवर भाकर खाल्लेले. त्यामुळे कधी कधी आई सांगते की घरात तेल नसायचं, कधी कधी चटणीवर भाकर खाल्ली. पण त्या गोष्टी मी पण स्वतः स्ट्रगल केला आहे. संस्थेत कधी कधी उपाशी पण झोपायची वेळ येते, पण त्या गोष्टी आपण सांगू शकत नव्हतो घरी. का तर त्या पण तिथं पण कसं सगळे एवढं हँडल करणं, एक मॅडम होत्या हिंगमेर मॅडम म्हणून, त्यांनी तरी त्यातून इतक्या इतक्या मुलांचं कल्याण केलंय, खूप मुलांचं कल्याण केलंय. आणि त्यांच्याविषयी खूप आदर वाटतो की त्यावेळेस एक लेडीज एवढी मोठी संस्था चालवत होती, त्यामुळं त्यांचं पण खूप छान वाटतं. खेळ म्हणजे बी ए करताना मीनाताई देशपांडे यांच्याकडे मी राहायला गेले संस्थेत, आणि तिथं मग पहिल्यांदा नागपूरला स्टेट लागल्या. मग त्यावेळेस ताई म्हटल्या की येतेच का खेळायला. मी म्हटलं ठीक आहे, मला बघायचं पण होतं की आहे तुमची कॅटेगरी, आहे तुमची कॅटेगरी, ठीक आहे. मग म्हटलं एकदा खेळात जाऊन तर बघावं की तिथं नेमकं असतं काय. मग त्यावेळेस मी गेले आणि खूप मुलं मुली होत्या माझ्या कॅटेगरीच्या, आणि मग तरी पण पहिल्यांदा थोडंसं ऑड वाटलं, तरी सगळ्यांनी सपोर्ट केला की खेळ म्हणून असू दे, बघायला आले पण खेळ. खेळले तिथं 3 गोल्ड लागले. मग 3 गोल्ड लागल्यावर परत म्हटलं आपण पण काहीतरी करू शकतो बाबा. मनात भावना होती की आपण ह्याच्यातच काहीतरी करून दाखवायचं, आणि तेव्हा मनाला म्हणजे जिद्द निर्माण केली, काय झालं शिक्षण पूर्ण होणारच आहे. शिवाय आपल्याला म्हटलं आता यात एवढी फॅसिलिटी आहे असं दुसऱ्याकडून ऐकून होती की खेळल्यावर बाबा एवढं असं होतं तसं होतं. म्हटलं ठीक आहे आपण करू, पण त्याच्यासाठी एवढा खर्च येतोय हे माहीत नव्हतं, आणि सपोर्टेड लागतो सगळ्यांचा ते पण एवढं माहीत नव्हतं. की असं वाटायचं छला आई वडील देतात ना तेवढेच काहीतरी होऊन जाईल बाबा असं वाटत होतं. पण जसजशी शिकत गेले, नॅशनल होत गेलं, तस तसं कुठंतरी समजायला लागलं की ना हा मोठा खर्चाचा खेळ आहे, आणि त्याच्याशिवाय हे शक्यच नाही. आत्तापर्यंतचा खर्च आई वडिलांनीच दिली, इतर कुणीही दिलेलं नाही, किंवा म्हणजे कौतुक सुद्धा कुणी केलं नाही, तर खर्च कोण देणार आपल्याला. मग आपण गरीब घराण्यातला असो, एकंदर ह्याच ठिकाणी दुसरे श्रीमंताचे असते तर त्याला सपोर्टेड जास्त मिळाले असते आणि कौतुक पण फार झालं असतं. पण असं होत नाही की आता आपण सामान्य कुटुंबातले, त्यामुळं अशा गोष्टी खरंच घडत नाहीत अजून समाजात. पण आपण समाजासाठी एवढं करतोय हे त्यांना कधी कळणार. खरं सांगायचं म्हणजे त्या दिवशी एवढी एक्साइटेड होती. मेन पॉईंट म्हणजे ज्यावेळेस आमचं नाव अनाउन्सिंग झालं त्यावेळेपासून त्यावेळेस जास्त हे होते की माझं नाव येतंय का नाही. मी फाईल तर दिली आहे खरं, पण असं सारखं वाटायचं की एवढे मोठे माझ्या अगोदरचे खेळणाऱ्यांची पण मी कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं त्यांनी पण म्हटले आम्ही पण टाकले. मला वाटायचं मी म्हणजे माझं कुठे तर कमी पडतं आहे काही की असं मला स्वतःला पण वाटायचं होतं. पण नाही, मी मला माहीत होतं मी प्रत्येक नॅशनलला जाईल तेव्हा मेडल आणलेलं आहे, एवढं माहीत होतं की प्रत्येक ठिकाणी माझं मेडल आहे. त्यामुळं त्यावेळेस वाटलं आलं तर येऊ पण शकतं. आणि ऐकलं शेवटी माझ्या साहेबांच्या तोंडून शब्द ऐकले त्यावेळेस इतकं प्राऊड झालं स्वतःला, म्हणजे इतका अत्यानंद झाला की ते सिच्युएशन नाही सांगू शकत. म्हणजे डोळ्यातनं पाणी आलतं की आई वडिलांचं कष्टाचं आज चीज झालं, किंवा त्यांच्या त्यांनी केलेलं माझ्यावरती हे त्याचं म्हणजे हे पारणं फेडल्यासारखं झालं. पण
त्यावेळेस स्वतः एकटीच होती पुण्यामध्ये, आणि एकटे असल्यामुळे कुणाला ते शेअरच करता आलं नाही. आता 1 वर्ष झालं मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते इंटरनॅशनलचीच, पण त्याच्यासाठी आता खरं सांगायचं म्हणजे सचिन खिलारी यांच्याकडे मी तो मोफत शिक्षक म्हणजे मला कोच म्हणून ना सगळी माझ्याकडून प्रॅक्टिस वगैरे करून घेतोय. पण बाकी आता जरा डाएट वगैरे ह्याचा खर्च जास्त वाढतोय, राहणं खाणं पिणं त्याचीच थोडी अडचण निर्माण होते. की माझी एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यांना की त्यांनी मला खरं फुलना फुलाची पाकळी तरी आता तरी मदत करावी, की जेणेकरून माझं लवकरात लवकर इंटरनॅशनल होईल बाबा. आणि त्यातल्या त्यात पुढचं पण स्वप्न आहे की मी ऑलिम्पिकपर्यंत जावं, आणि जाणारच आहे ही मी आज ठाम सांगते. एक दिवस असं उजडेल की तुम्ही येताल माझ्याकडे की आज ऑलिम्पिकची ट्रॉफी घेऊन आले, काय सांगतील आज. म्हणजे हा दिवस आणि तो दिवस, मला तो दिवस बघायला खूप आवडेल. आणि त्याच्यासाठी खूप मेहनत करते, खूप काय करते, स्ट्रगल पण तेवढाच आहे. शक्य नाही म्हणजे पुण्यामध्ये राहून सगळं करणं, पण आता आजपर्यंत ह्यांनी गेलं आहे, पण आता काय एवढा खर्च नाही आहे त्यांच्याच्यावर. आता घरची परिस्थिती खूपच बेताचीच आहे, अगोदरच आई वडिलांनी सांगितलेलं आहे तुम्हाला, त्यामुळं घरून अपेक्षा म्हणजे थोडीफारच आहे, पण बाकीच्यांकडून मदतीचा हात असावा किंवा द्यावा असं मला तर वैयक्तिक वाटतं. हो आता मी आता चालूला आता आपल्या सोलापूर जिल्ह्यात तर मी एकटीच आहे. आणि शिवाय ही महत्वाची बाब आहे की आता सोलापूर जिल्ह्यात एकटीलाच शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालाय, ह्याच्यामध्ये नॉर्मल एक सुद्धा नाही. मला वाटायचं त्यावेळेस नॉर्मलमध्ये एक दोन तरी असावा, सगळे एवढे अकॅडमीचे ते म्हणजे करतात प्रयत्न, बरेच आहेत आपल्यात खेळाडू पण त्यांच्यापैकी पण नाही. आणि असं झालं की कुणाचं म्हणजे एवढा प्रतिसादच मिळत नाही मला, म्हणजे मी दिव्यांग आहे म्हणून मिळणार की गरीब आहे म्हणून मिळणार हेच कळना, पण मी नाव कमवलंय ना हे खूप माझ्यासाठी खूप मोठं आहे, आणि माझ्या आईवडिलांसाठी का तर त्यांनी माझ्यासाठी केलंय ना, त्यामुळे त्यांना ते ह्याचं कौतुक करावंच वाटतं. आणि हे किती मोठं मिळवलं यश आहे ती त्यांनाच माहीत असणार, बाकीच्यांची कुणाची म्हणजे आता अपेक्षा तर आहे, पण नुसती अपेक्षा करून काय उपयोग आहे, केली पाहिजे ना, त्यांनी सपोर्टेड तेवढा केला पाहिजे. आपल्या कॅटेगरीचं म्हणजे मी ड्रॉप असल्यामुळे मला वाटत नव्हतं की माझ्या कॅटेगरीमध्ये पण एवढं खेळू शकतात किंवा काय, आणि त्यातल्या त्यात खेळ कोणता निवडायचा. आता सगळ्या मुली माझ्या ड्रॉप कॅटेगरीमधल्या सगळ्या बॅडमिंटनला आहे, पण मीच मैदानी खेळायला उतरले का तर मला आवड पण आहे. आणि शिवाय त्यात मला आजपर्यंत बिना मेडलचं मी कधीच म्हणजे असं राहिलं नाही, जेव्हा जाईल तेव्हा मेडल मारलेलंच आहे. मग सगळे म्हणत होते माझी मैत्रिणी मित्रापैकी तू बॅडमिंटन राही, म्हटलं आपल्यात कोणच नाही आहे मैदानीला, मला त्यात चांगलं जमतंय तर मी ते करू शकते, म्हणून शिना मी तो प्रवास असाच कंटिन्यू पुढे ठेवेल. जे म्हणजे आज आता मला फोन येतात की ताई आम्हाला पण खेळायचं आहे, आम्हाला पण मार्गदर्शन कर, आपण सोलापुरात टीम करूया. मी म्हटलं ठीक आहे चला तुम्ही या, सगळे मी बोलवते ज्यावेळेस आपल्या स्पर्धा असतील त्यावेळेस मी बाकी सगळं बघते, फक्त तुम्ही या आणि थोडीशी प्रॅक्टिस करा, मी नंतर तुम्हाला जसजसं मार्गदर्शन करत जाईन. असं म्हणजे पोरांचा सपोर्ट म्हणजे आत्ता येतात कॉल मला, की मी म्हटलं ठीक आहे मी करते तुम्हाला मार्गदर्शन करू शकते किंवा सांगू शकते, जसं मला मार्गदर्शन इतर करतात तसे मी तुम्हाला करू शकते, जेवढं ज्ञान मला मिळालं आहे तेवढं ज्ञान मी तुम्हाला देऊ शकते, आणि मला ती गोष्ट करायची का तर आपल्या सोलापुरात ना अजून असं काय नाहीच की आता तरी चालूला नाहीच कोण म्हणजे लक्षच देत पण नाही आणि टीम पण नाही, पण पॅरामध्ये खूप काही मोठं सक्सेस घडू शकतंय. आज सगळं गव्हर्नमेंट जॉब भेटतोय, सगळं भेटतंय प्रत्येक, आणि ह्यात फक्त जिद्द चिकाटी आणि मेहनत ह्या गोष्टीशिवाय दुसरं काही नाही. मी सकाळचे 6 ते 10 ह्या वेळेस ग्राउंड करते, आणि नंतर येऊन आपला डाईट परत झोप घेणे म्हणजे विश्रांती, आणि नंतर 4 मी जिम 4 ते 6 किंवा 7 वाजेपर्यंत जिम करते, आणि बाकी आरामच करते. आणि त्यातून पण अजून स्पर्धा परीक्षा देते थोडं थोडं, त्याचा पण अभ्यास चालू आहे म्हणजे असं तलाट्याच्या म्हणा किंवा ह्याच्या म्हणा.
आपण परीक्षा देते, कुणी कंडक्टर आपल्याला म्हणजे जॉब लागणं गरजेचं आहे, कुठंतरी आपले घरची परिस्थिती, त्याशिवाय मला म्हणजे पर्यायच नाही दुसरा पुढचा, ते पण करते. दिव्यांगांना खरं सांगू का, दिव्यांगांना खूप मेहनत आहे आणि खूप स्ट्रगल, इतकी स्ट्रगल करावं लागतं की प्रत्येक छोटे छोटे संकटांना सुद्धा तोंड द्यावं लागतं आणि नॉर्मलांना पण तेवढंच करावं लागतं. पण मला वाटत नाही की एवढी ते मेहनत करतात, करतात पण बाकी छोट्या छोट्या गोष्टींना एवढं स्ट्रगल त्यांच्या बाबतीत नाही आहे. पण आम्हाला खूप काय करावं लागतं, अक्षरशः आम्ही वाटेने चाललो तर आम्हाला कोण म्हणणार नाही चल येते का, पण एकंदर चांगला असेल तर म्हणते चल कुठं सोडू, असं होतं. म्हणजे हे आलेले अनुभव आहेत खूप, त्यामुळं प्रत्येक गोष्ट स्वतःच स्वतःच करावं लागते ह्या बाबतीत. पॉझिटिव्ह म्हणजे आपल्याला ते करायचंय आणि करून दाखवायचंय एवढंच आहे म्हणत, त्यामुळं ते ऑटोमॅटिक एनर्जी येते. किंवा शिक्षक माझा कोच चांगला आहे आणि तो आता तो पण खेळतोय, वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलाय, आता एशियनला खेळेल, परत नंतर ऑलिम्पिकला खेळेल आणि तो पण पॅरामध्ये खेळतोय, त्यामुळं त्याचा एवढा सपोर्ट आहे की तो म्हणतो असं खेळ ऑलिम्पिकपर्यंत खेळ सोडायचाच नाहीये. त्यामुळं त्याच्याकडनं पॉझिटिव्ह खूप गोष्टी मिळतात मला वैयक्तिक. मला अजून ते समजलं नाही की का म्हणजे एवढं काय, एखादं इथंच पंढरपुरातलं एखादं नॉर्मल मुलगी किंवा मुलगा ह्या पातळीवर जर गेला असता आणि काल पुरस्कार झाला असता तर त्याचा आज पंढरपूर तालुक्यात गवगवा झाला असता, शिवाय कौतुक तर झालंच असतं. पण एवढं कळालं नसेल का, म्हणजे मी म्हणते की आपल्यात बरेच प्रतिष्ठित लोक आहेत, किंवा म्हणजे असं आता कुणाचं नाव घेत नाही आहे पण सगळ्याला माहीत आहे का 28 तारखेला हा पुरस्कार देण्यात आला आहे. आता तुम्ही मला म्हटला की हो आम्ही येतोय लगेच तुझ्याकडं, तसं म्हणजे किंवा कुणी कॉल केला नाही की ये आमच्याकडं आम्ही तुझं असं असं कौतुक करणार आहे वगैरे, तसं काहीच झालेलं नाही आहे. पण व्हावं मी म्हणत नाही, ते करतील पण त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेलं नसावं असं माझा एक अंदाज.